आहात सगळे, मी मधुरा, आदित्यची आई, आईचा गावमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण नक्की कुठे असं मी कुठे आहे असं तुम्हाला वाटत असेल, आज मी आहे नागपूरमध्ये. नागपूर हे खवय्यांचं गाव आहे, त्यामुळे नागपूरची सिरीज तुम्ही खूप एन्जॉय कराल. सुरू करायचं. हॅलो, कसे आहात सगळे? आज आपण सुरू करतो आहे पुडाची वडी. जसं आपण मी म्हटलं की आपण पुडाची वडी ही नागपूरची स्पेशालिटी, आणि माझ्या सासूबाई आपल्यासोबत आहेत आज. सो तारा रत्न पारखी, आणि जगात भारी पुडाची वडी त्यांच्यासारखी कुणीही करत नाही. आणि सगळ्यात त्यांचा कौतुकाचा पार्ट, नाव शी इज 78 इयर्स ओल्ड, आणि तरीही त्या उत्साहाने त्या पुडाची वडी काय किंवा सगळ्या पदार्थ गरम गरम खाऊ घालण्याची, कुणालाही खाऊ घालण्याची मनापासून जी एक असते ती त्यांच्यामध्ये आहे. होपफुली ते आमच्यापर्यंत येतं आहे, आणि आज आपण त्यांच्याकडनं त्यांची स्पेशालिटी शिकणार आहे, विदर्भ स्पेशल पुडाची वडी. आपण काय काय घेतलं आहे ते मी सांगते. आपण भरपूर कोथिंबीर, साधारण 2 जोडी कोथिंबीर धुवून वाळत घालून बारीक चिरून घेतलेली आहे. 4 वाटी खोबऱ्याचा खीस मी भाजून घेतलेला आहे. आपण इथे घेतलेलं आहे हिरवी मिरची, आलं आणि जिऱ्याचं वाटण, 1/2 लिंबू, तीळ, ओवा, थोडासा दाण्याचा कूट, खसखस भाजून घेतलेली आहे. आणि त्याची जी पारी असते ज्याला आपण कव्हर म्हणतो, ते खरी पुडाच्या वडीची मजा असते, आणि ती त्यांच्या हातची अतिशय सुंदर होते. त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे मैदा, तांदळाची पिठी आणि बेसन. याचे किती मेजरमेंट्स आहेत इन बिटवीन त्या सांगतील आपल्याला, आपण कसा कसा मसाला बनवायचा तेही त्या सांगतील आपल्याला, आणि ह्याचे मेजरमेंट स्क्रीनवरती येत राहतील, तर नक्की पहा. पुडाच्या वडीला आता ही 2 जोडी कोथिंबीरी चिरून घेतलेली, धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर आहे. त्याच्यानंतर 4 वाट्या साधारण खोबरं किस चांगलं खमंग भाजलं, खोबऱ्याचा केस आपण छान भाजून घेतला आहे 4 वाट्या. हां, त्याला भरपूर भरपूर खोबरं पाहिजे, भरपूर खोबरं पाहिजे, खोबऱ्याचीच त्याला चव असते. आणि 1/2 वाटी खसखस भाजून खसखस, कोथिंबीर, खोबरं आणि खसखस, आणि त्याच्यात थोडेसे तीळ, अर्धा वाटी तीळ भाजलेल्या, सगळ्या वस्तू भाजलेल्या, दाण्याचा कूट 1/2 वाटी, अर्धा वाटी दाण्याचा कूट घेतलाय आपण, आणि चारोळी 2-4 चमचे, म्हणजे बऱ्यापैकी असेल त्याप्रमाणे घालतात चारोळी, जशी आवडते त्या पद्धतीने आपण चारोळी घालायची. थोडीशी चारोळी भाजून घेतलेली चारोळी. आता हे सगळं झाल्यावर याच्यात तिखट किती, 1 चमचा घालू साधारण, हो तिखट 1 चमचा तिखट, हां बस, जिरेपूड 1 साधारण, 1/2 चमचा जिरेपूड, 1 धनेपूड, 1 चमचा धनेपूड, हां धनेपूड, आणि घरगुती काळा मसाला आणि थोडीशी रंगासाठी हळद. हे वाटण, हे हिरवी मिरची, आलं आणि जिरं ह्याचं वाटण आहे. ह्याच्यात बरेच जण लसूण घालतात, पण मी पहिल्यापासून त्यांच्या हातची खाल्ली आणि आई कधी लसूण घालत नाही, पण बऱ्याच जणांना आवडतात, तर लसूण आपण ह्याच्यात ॲड करू शकतो. ते साधारण एक आपल्याला जसं तिखट आवडतं त्या पद्धतीने 1/2 वाटी वगैरे ह्याच्यात आपण वाटण घालतोय. आणि हे झाल्यावर त्याच्यात नाही मीठ, चवीनुसार मीठ आवडत असेल त्यांनी साखरेची चव, ज्यांना आवडते ते थोडीशी साखर घालू शकतात, नाहीतर आवश्यकता चवीनुसार मीठ घातलंय. आणि नंतर 1/2 लिंबू पिळायचं, 1/2 लिंबू पिळून घेते. हे आता छान मिक्स करून घ्यायचं आपण हाताने, हे छान मिक्स करून घ्यायचंय सगळं. त्याच्यात हे सगळे ह्याचा छान इन्ग्रेडियंट मिक्स झाले पाहिजे. अजून मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी, रंग इतका सुंदर हिरवागार आलाय. खोबरं, खसखस, कोथिंबीर या सगळ्याची या मसाल्यांसोबत चव इतकी अप्रतिम लागते त्या वड्यांमध्ये. हात भरायचं, सारण तयार झालं आहे आणि आता आपण तयारी करतोय पारीची. पारी सगळ्यात महत्त्वाची असते, पारी जेवढी खुसखुशीत होईल तेवढी पुडाच्या वडीची मजा छान येते. आमच्याकडचा हिवाळ्यातला माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस जानेवारीत असतो, आणि आई स्पेशली पुडाची वडी आणि श्रीखंड हा आमच्याकडे वर्षोनवर्ष ठरलेला मेनू असतो. आणि नागपूर भागामध्ये हिवाळ्यामध्ये पुडाची वडी प्रत्येकाकडे केली जाते, प्रत्येकाकडे असते, यावेळेस तुम्ही नक्की ट्राय करा. हे आपण, हे मैदा आहे 2 वाट्या, अच्छा 2 वाटी मैदा घेतलाय, आणि त्याच्यात अर्ध्यापेक्षा थोडं कमी तांदळाची पिठी, म्हणजे साधारण 1 पाऊण वाटी तांदळाची पिठी घेतली आपण. 2 वाटी मैद्याला 1 पाऊण वाटी तांदळाची पिठी,
आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं एका अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी बेसन म्हणजे मैदा मैद्याच्या निम्मी तांदूळाची पिठी तांदूळाच्या निम्मी आपण बेसन घेतोय बेसन घेतलं याच्यात आपण चवीनुसार मीठ घालतोय तीळ ओवा तीळ पारीमध्ये जे वरती आलेले तीळ दाताखाली येतात तेव्हा त्याची चव खूप सुंदर लागते ओवा ओवा आता जिरे पावडर जिरे पावडर एक चमचाभर धणे पावडर हळद हळद रंगासाठी आपण हळद घालतोय थोडस लाल तिखट हां नाही थोडस लाल तिखट टाकतोय आपण आणि आता हे आणि हे हिरवी मिरची अद्रक आणि आलं आणि जिरं ह्यांचं जे वाटण होतं ते टाकतोय अद्रक मिरची आणि नागपूर भागामध्ये कोथिंबिरीला सांबर पण म्हणतात त्यामुळे पुडाच्या वडीला सांबरवडी पण म्हणतात आणि आल्याला अद्रक असाही शब्द आहे इथे आणि ह्याच्यात आपण कडकडीत तेलाचं गरम केलेलं मोहन टाकायचं आहे साधारण इथे एक चार मोठे चमचे मोहन घेतलेलं आहे आणि मग आपल्याला ही कणिक घट्ट मळून घ्यायची आहे तिची कन्सिस्टन्सी साधारण पुऱ्यांसारखी घट्ट ठेवायची घट्ट ठेवायची हे सगळं मी मिक्स करून घेतले आणि आता हे छान घट्ट मळून घेणार आहे गोळा तांदळाची पिठी आणि बेसन ह्यांचं घट्ट कणिक करून घेतली आहे पण ही भरपूर मळायची जेवढी आपण जास्त मळू तेवढी ही जास्त पारी खुसखुशीत होते बरोबर आणि आता आपण हे लाटणार आहे याच्या आधी आपल्याला ह्याचं एक साठं म्हणतात ते तयार करून घ्यायचं आहे आई ह्याच्यात काय काय घेतोय फक्त पाणी मसाला आणि पाणी घरचा काळा मसाला आहे ह्याच्यात आपण पाणी घेतो पेस्ट आणि ह्याची एक पेस्ट करून घेतो घट्ट मसाला ह्याची आपण एक घट्ट पेस्ट करून घेतली ह्याच्यात आपण फक्त पाणी ॲड केलं आहे बाकी काही नाही आणि आता आपण ह्याची पारी करून घेतोय याचा जो काही शेप देणं असतं हे सर्वस्वी फक्त त्यांना जमतं हे मीही तुमच्या निमित्ताने शिकती आहे तर ह्याचा घेतोय आपण जास्त फुल नाही होत जास्त जे गोलच्या ऐवजी आपण थोडंसं लांबसर घेतोय आपण तुम्ही बघू शकता इथे ओव्हल शेप आपण साधारण लाटून घेतलंय आता ह्याला साठं लावतोय काळ्या मसाल्याचं आपण आमच्या नागपूरच्या घरी म्हणजे माझ्या सासरी आपण अंगणात आहोत अंगणामध्ये हे शूट करतेय मी ह्याच्यात भरपूर सारण घातलंय ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे प्लीज ही लक्ष देऊन पाहाल कारण खरी कसं हे वड्यांची ह्या फोल्डमध्ये असते हे जमणं खूप महत्त्वाचं असतं आणि ह्याच्यानंतरचा त्या जे शेप देतात अप्रतिम सुरेख काही गोष्टी आपण जसं म्हणतो की पिढ्यानपिढ्या या एकमेकांकडे येतात त्यापैकी ही एक गोष्ट आहे की ती त्यांच्याकडून कदाचित माझ्याकडे येते हे मी तुमच्या निमित्ताने शिकते आहे हे घट्ट त्या करून घेत आहेत आणि हे वरती अशा दाबून घेत आहेत हा शेप फार महत्त्वाचा असतो वड्यांचा बॅकग्राऊंडला तुम्ही फटाक्यांचे आवाज पण ऐकत असाल दिवाळीचा माहोल आहे थंडीचा माहोल आहे नागपूरमध्ये आणि आता या वड्या आपण कापून घेतो आहे भरपूर सारण भरलेल्या वड्या आणि आता या थोड्याशा मैद्यात आई लावून घेत आहेत म्हणजे सारण बाहेर येणार नाही ते घट्ट करून घेत आहेत पुडाच्या वडी खरंच खूप मेहनतीचं काम आहे पण ही ह्याची जी काही चव आहे हे अप्रतिम असते म्हणजे वर्षातून ही एकदा तरी खरंच खाल्ली पाहिजे सीझनमध्ये मस्त कापून घेतलेल्या आहेत त्या साईडला मैदा लावलेला आहे आणि या आता आपण तळणार आहे
या मी नागपूरच्या आमच्या किचनही तुम्हाला त्यानिमित्ताने बघायला मिळेल. आपण या तळून घेतोय गॅस सीमवरती आणि वड्या आता आपण तळून घेणार आहे. या वड्या तळणं पण एक कसब असतं. बाहेर हा मसाला आला नाही पाहिजे. आणि काढून घेतोय. कोथिंबिरीची वडी खूप वेगळी आहे. आईचा खाऊ हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.